वारंवार पाठपुरावा केल्यामुळे शेवटी खांदा वसाहतीमध्ये गुरुवारपासून नालेसफाईला सुरुवात झाली. पनवेल महापालिकेकडून हे काम हाती घेण्यात आले असून पाऊस सुरू होण्याच्या अगोदरच युद्ध पातळीवर सर्व नाल्यातील गाळ आणि माती काढून पावसाच्या पाण्याला वाट करून द्या अशा सूचना उपमहापौर सीताताई पाटील यांनी केल्या आहेत. नवीन पनवेल आणि खांदा वसाहतीमध्ये जवळपास 25 किलोमीटर लांबीचे पावसाळी नाले आहेत. 26 जुलै 2005 ला वसाहतीमध्ये मोठ्या प्रमाणात जीवित व वित्तहानी झाली. दरम्यान त्यानंतर सिडकोकडून मान्सूनपूर्व नालेसफाईला सुरुवात झाली. मात्र ज्या पद्धतीने साफसफाई होणे आवश्यक आहे तशी न करता फक्त दाखवण्यासाठी हे सफाई करण्यात येत असल्याचे अनेकदा उघड झाले आहे. स्थानिक नगरसेविका म्हणून उपमहापौर सीताताई पाटील यांनी सिडकोची नालेसफाई कशी फोल ठरली हे अनेकदा ऐन पावसाळ्यात अधिकाऱ्यांना बोलावून दाखविले आहे. यंदा योग्य आणि चांगल्या पद्धतीने नालेसफाई करण्यात यावी असा आग्रह उपमहापौर सीताताई पाटील यांनी धरला. पनवेल महापालिका यावर्षी सिडको हद्दीत मान्सूनपूर्व कामे करणार असल्याचे अगोदरच ठरले होते. याच पार्श्वभूमीवर योग्य वेळी आणि पूर्णपणे त्याचबरोबर वेळेत नालेसफाई व्हावी यासाठी उपमहापौरांनी पुढाकार घेतला आहे. जेणेकरून पावसाळ्यात पाण्याचा निचरा होऊन जनजीवन विस्कळीत होणार नाही अशा प्रकारचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला. या आशयाचे पत्र त्यांनी आयुक्त गणेश देशमुख यांना सुद्धा दिले होते. त्याचबरोबर महापौर डॉक्टर कविता चौतमोल आणि सभागृह नेते परेश ठाकूर यांना सुद्धा पत्राची प्रत देण्यात आली. त्यानुसार प्रशासनाने दखल घेऊन गुरुवारपासून खांदा वसाहतीत नालेसफाईला सुरुवात केली. नमस्कार. आज खांदा कॉलनीमध्ये नाल्याच्या आणि गटारांची जी कामं सुरू झालीत ती 19 तारखेपासून सुरू झाली आहेत. मी आपले पनवेलचे आमदार प्रशांतदादा ठाकूर यांना आणि आपले परेशदादा ठाकूर असतील, आपले पनवेलच्या महापौर मॅडम असतील आणि आयुक्त सर असतील यांना मी त्यांचं खरंच मनापासून त्यांचं अभिनंदन करते. कारण ह्या ठिकाणी आज बघत असाल, मला वाटते 2006 ला जो पूर झाला होता तर ह्या नाल्यामधूनच पाणी बाहेर पडून ह्या ठिकाणी पूर झाला होता. आणि आज मला ते खूप आनंद होत आहे कारण या ठिकाणी ती मोठी जे सी पी असेल किंवा पोकलन जी आहे ती या ठिकाणी जाऊ शकत नाही. पण ती आता तुम्ही जर समोरून बघितला असाल की जाऊन त्या ठिकाणी ते साफसुफे करण्याचा प्रयत्न चालू आहे आणि मला खरंच आनंद होते कारण आज आपल्याला वाटते ह्या ठिकाणी पूर होण्याची शक्यता कमी होईल आणि हा गटर जरा व्यवस्थित वाटेल असं यासाठी मी सर्वांचा इथं आभारी आहे. आणि या ठिकाणी आदेश गायकवाड असतील, अखिल रोके लोकडेसाहेब असतील, शुभम कांबळे असतील, हे सर्व अधिकारी आपले इथले कर्मचारी ह्यांचं मी मनापासून आभार मानेन कारण दिवसभर उभं राहून ते काम करून घेत आहेत. कारण मला माहिती आहे मी आज ह्या ठिकाणी 19 तारखेपासून बघत आहे कारण ज्या ज्या वेळेला मी तिथून जात असते त्या त्या वेळेला ती लोक मला त्या ठिकाणी उभे दिसतात आणि उभं राहून काम करून घेणाऱ्या व्यक्तींना मी खरंच मनापासून धन्यवाद आणि त्यांचं खूप आभारी आहे. कारण हे काम जे करत असताना कारण उभं राहून जो काम केला जातो तो खरंच चांगला होतं म्हणून आज मला खूप बरं वाटतंय. आज आपली खांदा कॉलनी असेल किंवा आपल्या ह्या ठिकाणी जर तुम्ही जाऊन बघत असाल सेक्टर 7 मध्ये असाल पूर्ण गटर चॉकअप होते, त्याची कामं तर होणारच आहे. आज पावसाला आलेलं आहे तोंडावरती, ते काम होण्यासाठी आज आपण सर्वांना पत्र देऊन हे काम आपण सुरू केलेलं आहे. म्हणून मी आज सर्वांचं ह्या ठिकाणी म्हणजे आपले पनवेलचे आमदार साहेब असतील, प्रशांतदादा परेशदादा असतील, सर्व जेवढे आपले नेते आहेत तेवढ्यांचं मी आभारी आहे कारण ह्या ठिकाणी आमचं पत्र गेल्याबरोबर त्यांनी आमची दखल घेतली आणि खांदा कॉलनी खरंच स्वच्छ आणि चांगली होणार आहे यासाठी मी त्यांना धन्यवाद देते.